नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं आपलं चॅनल अर्थ अँड पॉट मध्ये। आज आपण बनवणार आहोत मस्त छान आणि एकदम चविष्ट आणि खूपच सोप्या पद्धतीने बनणारी केळ्याची भाजी। तर चला बघूया ह्याची रेसिपी। तर सगळ्यात अगोदर आपण इथं घेतलेले आहे 3 केळी आणि आपण ह्याचं सगळ्यात अगोदर साल काढून घेऊ। बघा, मस्तपैकी आपण ह्याचं साल काढून घेतलेलं आहे। नंतर मग आपण ह्याचे पीसेस करू, ह्याची फोडी करून घेऊ। तर आपण ह्याच्या फोडी गोल न करता थोडे लांबट करणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने आपण ह्याचे तुकडे करून घेऊ। नंतर मग आपण ह्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर थोडस मीठ आणि थोडीशी हळद टाकून छानपैकी प्रत्येक पीस चांगला कोट झाल्यासारखा आपण ह्याला थोडस छान मिक्स करून घेऊ। नंतर आपण घेणार आहोत एक प्री हीटेड पॅन, त्याच्यामध्ये टाकू आपण थोडस तेल। जसं तेल गरम झालं आपण जे पीसेस आहे आपण ह्याच्यात सोडून घेऊ आणि ह्याला छानपैकी फ्राई करून घेऊ। आपण खूप जास्त डीप फ्राई नाही करायचं आहे, थोडंसं लाईट गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, म्हणजे ऑलमोस्ट 80% 80% हे चांगले शिजून जातं। बघा, लाईट गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे ह्याला। चला तर आता आपण हे पीसेस जे आहे हे एका सेपरेट बाउलमधून काढून घेऊ। आता त्याच तेलामध्ये सगळ्यात अगोदर आपण घेणार आहोत थोडीशी मोहरी, त्याच्यानंतर थोडस जिरं आणि कापलेले हिरव्या मिरच्या, त्यानंतर आपण त्यात घेऊन मस्तपैकी बारीक केलेला कांदा, हे ग्राइंडर मध्ये फिरून घेतलेलं आहे, छानपैकी पेस्ट केलेली आहे याची। तर मग आपण त्याच्यात करू थोडस 1 टीस्पून जिंजर गार्लिक पेस्ट, थोडंपैकी छानपैकी भाजून घेऊ। आणि मग ह्याच्यात आपण घेणार आहोत टमॅटो प्युरे। हे जे टमाटर जे आपण घेतलेले हे गावरानी टमाटर आहे, ह्याची चव आणि ह्याचा जो आंबटपणा हा थोडा जास्त असतो। त्याला आपण हे मिक्स करून घेऊ ह्याला आणि ह्याला छानपैकी शिजून घेऊ 1 ते 2 मिनिटासाठी। मस्तपैकी शिजले, आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत 1 टीस्पून धन्याची पावडर आणि 2 टीस्पून काश्मीरी लाल मिर्च, म्हणजे ह्याचा जो लाल भडक रंग जो आहे तो खूपच सुंदर दिसतो आणि चवेला पण खूप छान। चला आपण आता ह्याला चांगल्यापैकी मिक्स करून घेऊ आणि हा जो मसाला जो आहे त्याला छानपैकी थोडंसं भाजून घेऊ, शिजवून घेऊ आपण ह्याला, म्हणजे ह्याचा जो किचरटपणा जो आहे तो छानपैकी शिजवून घेऊ आपण आता ह्याला 1 ते 2 मिनिटासाठी लो फ्लेमवर। आता आपण ह्याच्यामध्ये टाकू 1/2 कप पाणी आणि ह्याला 1 ते 2 मिनिटासाठी शिजून घेऊ। आपण 1 ते 2 मिनिटानंतर शिजवल्यानंतर त्याचं जर तेल जे आहे ते सेपरेट होईल आणि हे वर मस्त पैकी त्याचं तेल सेपरेट होईल। बघू शकता 1 ते 2 मिनिटानंतर तेल जे आहे ते वरच्या बाजूला येईल। बघा, आता त्याच्यामुळे टाकू चवीनुसार मीठ, मिक्स करून घेऊ आपण ह्याला। हा, तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला अजून ग्रेव्ही पाहिजे, चांगला रस्सा पाहिजे, तर तुम्ही ह्याच्यामध्ये अजून पाणी पण टाकू शकता। चला आता आपण ह्याच्यामध्ये मिक्स करू जे छानपैकी तळून घेतलेले केळ्याचे जे चिप्स बनवले होते आपण ते ह्याच्यामध्ये मिक्स करू आणि ह्याला शिजून देऊ आपण 1 ते 2 मिनिटासाठी, ताकी जो मसाला आहे तो मस्तपैकी एकदम या पीसेसला चांगला कोट होईल आणि त्याच्यामध्ये छानपैकी शिजेल। आणि नंतर मग आपण ह्याला लास्टला गार्निश करणार आहोत मस्तपैकी कोथिंबीरने। तर बघा मित्रांनो, आपली झटपट आणि खूपच चविष्ट केळ्याची भाजी बनून तयार आहे। तुम्ही पण ही भाजी घरी बनवा आणि आम्हाला नक्की कळवा तुम्हाला ही भाजी आणि ही रेसिपी कशी वाटते।
तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार, खुश रहा, टेक केअर, बाय बाय।